जे आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये आणि कशा पद्धतीने आपला एक खूप मोठा टक्का वोटचा पर्सेंटेज कसं सत्तेपासून आपण लांब ठेवतोय त्यांना आणि म्हणून मला वाटतं हे पॉलिटिक्स नाही जी लोक पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांनी तरी पॉलिटिक्स करावं मी तर पॉलिटिशियन नाही आहे माझ्याकडनं एक्सपेक्ट करण्या करण्याऐवजी जी लोक राजकारण करतायत त्यांनी खरं राजकारण करावं बी जे पी असो काँग्रेस असो कोणी असो राजकारण करताना कोणीही तुमचा कायमचा शत्रू नाही आणि कोणी तुमचा कायमचा मित्र नाही अशा पद्धतीने तुम्ही कुणाचा तरी हात तुमची माणसं सत्तेमध्ये पाठवणं गरजेचं आहे पण तुम्ही तुमची मतं कुजवताय तुम्ही तुमची मतं निष्क्रिय करताय तुमचा एवढा मोठा समाज तुमच्यावर विश्वास ठेवतोय तुमच्या मागे येतोय तुम्ही त्या लोकांसोबत धोकेबाजी करताय त्यांची मतं अक्षरशः तुम्ही या सत्तेपासून लांब ठेवण्याचं काम करताय आणि म्हणून मी जर राजकारणामध्ये आलो तर आधी माझा बेस हा सोशल मुवमेंटचा असेल इकोनॉमिकल मुवमेंटचा असेल कारण आज ज्या पद्धतीने राजकारण बघतोय मी अजित पवारांचं एक स्टेटमेंट ऐकलं की राजकारणात येण्या अगोदर आम्ही तीस वर्ष